ए इथं का बसली, उठ. ओके ए अरे ओके काय काय ओके असं काय बोलते तू, उठ म्हणजे लगेच उठायचं नाही. कसलं बोर होतंय राव. आठव ना ती एक व्यक्ती जी आता इथे नाहीये. कोण? मीनल. ती इथे बसली असती आणि मी बोललो असतो उठ, तर ती काय बोलली असती? मस्त कचा कचा भांडली असती. वा काय मजा आली असती. आशू चल मग आपण भांडू. हा चल. ए उठ, माझ्या जागेवर नाही बसेस, उठ. ए आशा डोक्यात जाऊ नको. असच भांडली असती ना ती. हा कुठला स्वर आहे ना, स्वर लक्षात घे ना. कशी बोलली असती मीनल? ए आशा काय पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर. मीना स्त्रीला तिच्या जागेवर न उठवतोस का पुरुष? तुम्ही सगळे पुरुष ना एकसारखेच असता. हा तिला त्रास दिला असता तर हाणे ना भेंडी. कम ऑन तुझी तुझी भाजी करे ना मी. आली आली रेशमा आली, तिच्या धमकीतही स्वयंपाक रे. तुझी भाजी करेन म्हणाली. ए रेशमा ऐक ना, माझ्या एका मित्राचा मेसेज आला होता, त्याला एका शॉर्ट फिल्म साठी मीनल हवी होती गुंडाच्या रोल साठी. मीनल नाही आहे तर तू करशील का काम? सेम केलंस आहे भेंडी. सुजा त्या गुंडाच्या प्रकरणानंतर रेशमाचा आवाज वाढलाय ना. ऍब्सोल्युटली अग्रेसिव्ह झाली एकदम. ऍब्सोल्युटली रेशमामध्ये थोडी थोडी मीनल येऊ लागली. अरे बाप रे. अरे मी फक्त मीनलची नक्कल करू शकते, मीनल होणं काही सोपं नाहीये. आणि ना कधी कधी मला वाटतं जर मीनलने मला त्या रात्री मदत केलीच नसती आणि घरी आणलंच नसतं कुठे गेले असते मी. असंही वाटतं जर मी मीनल असते तर अशा अनोळखी अडचणीत पडलेल्या मुलीला घरी आणलं असतं का? म्हणजे ती डेअरिंग करू शकली असते का मी? मला नाही वाटत. मी मीनलचे फक्त कपडे घालू शकते, धाडस नाही. आणि मला मीनलची खूप आठवण येते. कधी येणार आहे? आली आला आला फोन आला. US कॉलिंग कॉल. एक मिनिट मिस USA काय म्हणताय? अरे एक मिनिट, इंटरनॅशनल कॉल चाललाय. मग काय कुठल्या डेलिगेटचा फोन आलाय का? मीनलचा आता फोन आहे ना. होता होता लाऊड स्पीकर वर टाकतो सगळे बोला. हा हा हाय गाइस. काय काय अमेरिका काय म्हणताय? खूप मजा येते, खूप मस्त आहे. मला यार परत यावाच वाटत नाहीये. हे कमाल आहे यार, आम्ही तुझ्या आठवणीत रडतोय आणि तू माच करतेस. परत यावंसं वाटत नाहीये काय? कोण ठेवून कोण घेणार आहे तुला तिथे? ए मला ठेवून घेणारे खूप आहेत कळलं ना कैवल्य. पण ऍक्च्युली तुमचं कसं होणार माझ्याशिवाय? या काळजी मी परत येणार आहे. मी कधी येणार आहेस? कधी येणार आहेस? ए आधीच कळवून ठेवा मीनल, मला भरली वांगी करायची. भरली वांगी बेस्ट असतात, मला फार आवडतं. पण तू केलीच नाही तर अनेक दिवस. यार ए आशा माझ्यासाठी करणार आहे ती भरली वांगी, कळलं ना? हो तुझ्यासाठीच बोलवतो मी. आणि ऐक ना, ते 50 बदाम असते ती बरमोड घेऊन ये ना. ते नाही का ते झेंडर असते ना त्यांच्या, तसे तसे 50 बदाम पाहिजेत. आणि मीनल ऐक ना, तिकडे टाइम काय झाला आता? मीनल मी टॉयलेट मधून लवकर बाहेर आलो आज खास तुझ्यासाठी. काय चाललंय? इंटरनॅशनल कॉल वर आहे मी. हा ऐका मी उद्या पोहोचते मुंबईत. ए सुटलं ऐक ना, ते बेडरूम मधल्या लॉफ्ट वरची बाग काढून दे ना मला. अरे ना यार, आपलं कैवल्यला सांग ना, आज माझा फ्रीडमचा शेवटचा दिवस आहे यार. उद्या मीनल येणार, मग दुपारची झोप नाही भेटणार. मीनल कम स्लीप गो.
बाळा शुतोष, उद्या ती मीनल आली ना की तिचं कपाट चेक करेल आणि जेव्हा तिला कळेल की तू तिच्या वस्तू वापरल्यास तेव्हा ती तुझा वध करेल. त्यामुळे आत्ता सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेव. करेक्ट यार, मीनल येणार आपल्याला कामाला लावणार. सावकाश ते काय काय घेतलंय कुठे कुठे ठेवलंय ते आठवायला जितका वेळ लागणार आहे. काय करतोस? शी ऐक ना आशू, तुला फुकट मिळाला असला ना तरी मिनलला पैसे पडलेत त्याचे, जरा लाज बाळग रे वापरताना. स्कॉलर तू या सेंट मध्ये नाक खुपसू नको ना, मला माहिती तिला गिफ्ट भेटलं होतं. गपस तू, उद्या ती तुला बडव बडव बडवणार आहे ना तेव्हाही गप्पच बसणार आहे. अरे मी मला पण तिचा टॉप काढून ठेवायला लागेल रे. यारे मीनल एक महिन्याने येणार आहे म्हणजे कपड्यांचा ढीग असणार तिच्याकडे. उद्या माझी टर्न आहे रे कपडे धुवायची. नाही यार, नाही नाही नाही, मी नाही धुवू शकणार एवढे कपडे. काय येते मीनल, ती नव्हती तर बरं चाललं होतं ना सगळं, सुखात होतो आपण. हो रे, बापरे, उद्यापासून मीनल येणार म्हणजे शब्दकोडी सोडवा आणि मिक्सर जिंका या असल्या फडतू स्पर्धांमध्ये अडलेले शब्द ती मला विचारून विचारून त्रास देणार यार. एवढंच नाही तर भेंडी गवार असे भाजीवाचक शब्द वापरून या सुसंस्कृत घराची भाजी मंडई करणार. यार मीनल येते यार. काही म्हणा, मीनल परत येणार, आपलं घर जिवंत होणार. हा मीनल परत येणार यार, मीनल परत येणार आहे आणि आपण मरणार. माझं काम पण सगळ्यांना खूप आवडलं, खूप लोक आले होते. पण मला असं सारखं वाटत होतं की तुम्ही लोकांनी असायला हवं होतं माझी ऍक्टिंग बघायला, मी खूप मिस केलं होतं मला. हे मी आत्ता करून दाखवू. पटकन काहीतरी खायला करून येते. अभ्यंग स्नान, माझ्या अभ्यंग स्नानाची वेळ झाली आहे, मला जावंच लागेल. मी त्याला उठणं लावतो. सॉरी पण मला काय पण रिझन नाही सापडत आहे. ये ना झिंजा ओपटी ना तुझ्या, गप उभी राहा तिकडे. तुम्हाला तुम्हाला बघावंच लागेल. सर ओळखलत का मला? सर नाही, सर तुम्ही मला नाही ओळखणार. मी ओळखते ना तुम्हाला. का का असा प्रश्न पडला? आठवना सर, आठवना तुमची ती स्टुडंट जिला तुम्ही काय मी जिवंत कशी आहे विचारताय? पण मी तर म्हणालेच नाही मी जिवंत आहे ना. आ आ आ हा बघा सर, हाच तो दगड. वास असतात काही सुगंधी दगड असतात. पुढे पुढे. आशूच्या शूजला माझ्या डिओचा वास कसा काय येतोय? हा हा वास माझ्या डिओचा आहे. का मारलास? आता कसं घर आपलं भरल्यासारखं वाटतंय ना. व्यवस्थित खालून पुसून घ्यायचं कधीही कधीही करत नाहीस तू नीटका. च च च पटकन पटकन पटकन.
असेल. अरे माझ्या पायावर नको करूस. एक काम कर, तिकडं होत तिकडं. मी का तिकडे जाऊ? जा तिकडे जा. मी तिकडे चाललोय. हो जा तिकडे जा. तू नीट करायचं. हो करतोय. हे बघ, ही ट्रंक तर शतकानुशतक अशीच पडू नये. हे नीट अरेंज करून दिलंय मी, कळलं ना? या खालून पुसून घ्यायचं. आज सगळी फरशी नीट पुसून घेणार आहे मी तुझ्याकडनं. कळलंय मला, सगळं कळलेलंय. वरवरचे विचार आणि वरवरचं काम. काय करतो? वर. काय वर? वर आधी वर. वर हो, वर हो, वर हो, वर हो. सारखा वर 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 म्हणू नकोस. वर्टिगोचा त्रास आहे मला. हो, तुझ्या इगोचा त्रास असते आम्हाला. वर्टिगो उंचीचा असतो. कॉल उंचीचा सुद्धा इगो आहे तुला. काय काय बोलतो रे? आणि काय करतोयस तू? काय करतोयस तू? फरशी पुसायची आहे, आग नाही विझवायची आहे. कुठे लागली आग? तेच म्हणतोय, कुठे लागली आग? कुठे लागली आहे? मी संडासचं मार्जन करतोय. सोशल मीडियासाठी? नाही नाही नाही. सिंपथीच्या जोरावर किमान 68 लाईक्स आणि 25 कमेंट्स काढशील तू. त्यातल्या 13 कमेंट्स मुलींच्या असतील. आ सुजी, टेक केअर. नाही मुली करतील आ, पण आता बॉसने केलंय. फोटो काढून पाठव म्हणतोय. अरे कॉर्पोरेटवाले असेच असतात, त्यांना विश्वासच बसत नाही. माझ्या फोनवर काढतो. ओके थांब थांब, फ्रेम नीट सेट कर. हा असा पाय फोरग्राऊंडला ठेव आणि चेहरा असा बॅकग्राऊंडला. असा म्हणजे तुझा चेहरा केविलवाणा आहेच, जरा अजून रद्दड कर. आवाज येणार नाहीये फोटोत. चांगला आलाय पण. हे बघ, अजून 3-4 दिवस सुट्टी नक्की मिळेल. पाठव, सेंड कर. केला. काय झालं? दुष्काळात बॅटरी लो. काय काय करतोयस लंगडा त्यागी? अरे बॅटरी प्लग करतोय. नाही शक्य तुला. स्वतःच्या पायावर उभे राहायचे दिवस गेले आता. हो रे, फोन चार्जिंगला लाव. तोस का प्लीज. सुजी, डोंट बी सो फॉर्मल ना प्लीज. सुजय, तुझी अवस्था ना शोले मधल्या ठाकूर सारखी झाली. फक्त त्याला हात नव्हते आणि तुला पाय नाहीयेत. नाहीयेत म्हणजे कायमचे गेलेले नाहीयेत. नाही तुला असं वाटतंय, पण या घरातली काही लोक असं रडत बसली आहेत जणू तुझे पाय कायमचे गेलेत. काय कोण कोण रडतंय या घरात? काय लावलं यार तुम्ही? हा तुमच्यामुळे काही झालेलं नाहीये, कळतंय का? जे व्हायचं असतं तेच होतं. माझ्यामुळेच झालंय सगळं. तू बिचारा सुजय, मला माझं काम नीट व्हावं म्हणून मदत करत होता, पण मला अजिबात आवडलं नाही ते. म्हणून मी बदा 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 पाणी ओतलं. त्यात त्याच्या बॉसचा फोन त्याला उचलू दिलं नाही म्हणून त्याने उडी मारली आणि पाय गेला. नाही, सगळी ना चूक माझी आहे. मी फोन उचलून सांगू शकले असते ना त्याच्या बॉसला कि नंतर फोन करा. सगळी चूक माझी, मला काही सुचलंच नाही. नाही 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 ताई, माझी चूक आहे. ए ओढणी काढ. काय जमाना आला यार. हा इथे कोर्टांमध्ये एवढे सगळे गुन्हे असतात, ते कबूल करायला एक पण क्रिमिनल तयार नसतो, आणि आपल्या घरात एकाच गुन्ह्यासाठी 2-2 क्रिमिनल तयार आहेत. क्रिमिनल म्हणजे हा दोघांना पोलीस घेऊन जाणार? ताई रडू नको, उगाच पोलिसांना त्रास नको. ते मित्र असतात ना आपले. ना तुला कायम उलटी गाडी चढण्याची काय हौस आहे? गाडी कुठून आली आता?
तोंड बंद करून जर टिश्यू कोंबीन तोंडात चुप. आणि तुम्ही यार काय चाललंय? पहिली गोष्ट म्हणजे यार सुजयचा पाय तुटलेला नाहीये, मुरगळलाय फक्त, बरा होईल एक दोन दिवसात. पण आपल्याकडे तेवढाच वेळ आहे यार, विचार करा. आजपर्यंत ज्या माणसावरती आपण डिपेंडंट होतो ना, आता तो आपल्यावर डिपेंडंट आहे. म्हणून ही वेळ गिल्टी वाटून घेण्याची नाहीये, एन्जॉय करण्याची आहे. कळलं का? क्या बात है यार मीनल, क्या बात है. सेम त्या सासूसुनेच्या सिरियल मधल्या वॅम्प सारखी बोललीस. तसले ऑडिशन्स देऊन तुझं टॅलेंट सुधारलं नाहीये, पण कपटी बुद्धी एकदम अपग्रेड झाली. काय मला काय खुन्नस देते, मी तुमच्याच बाजूनी आहे मीनू मावशी. बोला कुठून करायची सुरुवात? अजिबात नाही, अजिबात कुणीही कुणीही सुजयला त्रास द्यायचा नाहीये. करेक्ट आहे, करेक्ट आहे. माझ्यामुळे स्कॉलरला खूप त्रास झालाय, आता मी त्याला सगळ्या कामांमध्ये मदत करणार आहे. ए अशोक, ए असं बोर करू नको. असं मावशी, तो सुजयला मदत करणार आहे. म्हणजे खर तर तो आपल्याच बाजूनी आहे मीनू मावशी. आलं का लक्षात? थांबा, फूड चॅनल ऑन करतो. 10, 20, 30, 40, 50, 60 घर वाढ. आता मी सुजय, मी सुजय. एक मिनिट, किती मी चाहत रे, किती मी चाहत तुम्ही. एरवी बरोबर मैदानी खेळ सुचतात तुम्हाला, क्रिकेट हॉकी घराचं मैदान करता तुम्ही. आज बरोबर लंगडी सुचतीये तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे, गेम नकोय, गेम नकोय. सुजय आम्ही तुझ्यासाठी बाजूला बाजूला, मला माझं म्युझिक ऐकून दे. सुजय अरे आम्ही कशासाठी आहोत? आम्ही गातो नाही इथे लाईव्ह. एक्झॅक्टली, एंटरटेनमेंट तुझ्यासाठी. कमॉन, मी म्हणते, मी म्हणते यारीवरचं गाणं, यारीवरचं गाणं. थांब थांब, म्युझिक चॅनल ऑन करतो ना. प्लेट. येस. यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. यारी है ईमान मेरा. आशु, आशु. हा हा, अरे येतच होतो. बघून होत नाही, नाही बघ बघ, तुझ्या या देवासारख्या मित्राला हे राक्षस कसं वागवतायत. चल 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 चल, आपण इथून पाय काढता घेऊया. काय म्हणजे मला जरा फिरायला नाही बाहेर, मला नाही राहायचं यांच्या समोर खाणारडे लोक. कशाला त्रास कशाला देत त्याला? पायाला बरं नाही ना, डोकं काम करत नाही अशा वेळेस. चल चल चल, कपडे बदलून येतो. सगळे नीचात रे तुम्ही, सगळे नीचात खाणारडे लोक. अरे थांब ना, रिक्षा जाऊ दे ना. लंगड लंगडा 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 असलीच गाणं सुचत ना तुला. सॉरी, पण केवढा लकी रे स्कॉलर तू. लोक मेल्यानंतर त्यांना खांदा देतात, मी तुला जिवंतपणे खांदा देतोय. गाड्या बघ, नाहीतर दोघांनाही खांदा द्यावा लागेल. बघतोच आहे गाड्या, कसल्या भारी गाड्या आहेत. किंजल 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 किंजल. अरे थांब थांब, अरे थांब ना बाबा, यार थांब ना. अशोक, अरे अशोक, अरे अरे रुको, अरे. एक मिनिट, बाबांचा फोन आला. अरे वा, एकच मिनिट, मी आल. रेश्मा काळजी घे त्याची. बाय सुजू. ये तू कधी येऊ? अग ये तू म्हणजे जा तू. हा हा बर, जाते. काळजी घे त्याची. हॅलो हॅलो,
काय दार लाव रेश्मा, आधी दार लाव, दार लाव, दार लाव. ते तीन चार कड्या ज्या आहेत ना ते घालून टाक, कळलं ना? कुणी आत नाही यायला पाहिजे. आता तुझा पाय बरा होईपर्यंत कुठेही बाहेर जायचं नाहीयेस. मी काही केलेलं नाहीये, कळलं ना? आसू फिरायला घेऊन गेलो होतो मला, आणि ऐन वेळेला रस्त्यात टाकून निघून गेला तो. असं वाटतंय त्या कार खाली येऊन मेलो असतो तर बरं झालं असतो. सुजय, काय अभद्र बोलतोयस? मग काय, प्रगल्भाच्या मिठीपेक्षा काळाची मगर मिठी परवडली. थँक गॉड तुम जिंदा हो. अरे स्कॉलर यार, सांगायचं ना मला घरी यायच्या आधी. मी शोधत बसलो तिकडं, सगळे खड्डे, सगळे मॅनहोल, सगळे शोधलं माहितीये का. मला वाटलं गेला आपला स्कॉलर. काय काय, अरे एवढं होतं तर मग रस्त्यात एकट्याला सोडून कशाला यायचं मला. स्कॉलर काय सांगायचं तुला, अरे किंजलला मी प्रॉमिस केलं होतं तिच्या पपीसाठी डॉग फूड नेईन म्हणून. सेम असंच मारलं तिने मला, कारण मी विसरलो. मग तिलाच समजवण्यात इतका वेळ गेला ना, आणि तो रिक्षावाला एकदम भंगार होता रे, पूर्ण फिरून आणलं मला. सॉरी. अच्छा, पण म्हणून तू भर रस्त्यात सोडून गेलास मला? काय त्या गाडीखाली येऊन माझा दुसराही पाय मोडला असता तर? स्कॉलर तुझा फक्त पाय मोडला असता, समजून घे ना तू माझं काय काय मोडलं असत. माझी किंजल सोबतची फ्रेंडशिप मोडली असती कायमची. थँक्यू आशुतोष शिवलकर. नाही आज मला कळलं, आज मला कळलं की आपल्या मैत्रीपेक्षा तुला किंजलची मैत्री महत्वाची वाटते. ठीक आहे. नाही तसं नाहीये स्कॉलर. बस 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 बस. रेश्मा तू चालशील ग? सांग आशु, तू थांब मा जरा, चल. थँक्यू रेश्मा, थँक्यू. चल लेप लावून देते तुला, बरं वाटेल. अजिबात आणि बाहेर जायचं नाहीये कुठे. हा काय 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 झालं रे, काय झालं, काय झालं, काय झालं आशु? हा तू आशु खूप खूप कळ मारते रे. अरे यार स्कॉलर, आधीच पाय दुखावलंय, एवढं कशाला भरपेट खायचं? पोटात नाही, डाव्या पायात कळ मारते. आली आली, आत्ता आली कळ. डाव्या? हो. काय झालंय, ते उजवा पाय लागला होता ना, तर त्यामुळे डाव्या पायावर भार आलाय रे, त्याच्यामुळे डाव्या पायात कळ मारतीये. खूप दुखतं रे. काय काय करत, काय 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 करता येईल खरंच का? मला वाटत माहितीये का, एक दीड तास कोणी मसाज केला ना तर खूप बरं वाटेल. कोण करणार कोण मसाज? मी करतो, सोड. मी करतो. नको सोड रे. नाही नाही मी करतो, नको. मी दाबून देतो व्यवस्थित. मला दुखतंय. नाही नाही हो, ये करतोस करतोस. थँक्यू रे, थँक्यू. आडवा पाय दे वरती, हळू 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 हळू. हा मी इकडे ठेवतो पाय. हा हा ओके. आता हा आता मस्त मस्त जा, सांगतो. श्वास घे, दुखावलं रे पाय. आरामात आरामात आरामात, काही काही नाही. तू नसतास ना वांदे झाले असते माझे. काय रे, काय एकत्र? अरे स्कॉलरला जरा हात पाय धुवायचे होते. मग तेवढंच असेल तर आंघोळ पण घाल ना त्याला. नाही तेच एक राहिलंय म्हणून म्हणलं. किती छान सजेशन दिलंस रे कैवल्य. आम्ही बघू आमचं आमचं. हा जाऊ आत, जा ना. युसलेस. छान डोक्यावर न घाला आंघोळ. आज कळे पाव जमीन पर नाही. आलास का रे? आ
खोदून रे बस गोळ्या आणल्यात सगळ्या गुड थँक्यू हा पाणी पितो चांगलं आहे अशो हेल्दी माणसाने फळं खायची आणि आजारी माणसाने उपाशी राहायचं आणि हे काय बिल नाही आणलंस बिल आत्ताच आणलं पाहिजे का मग कधी मी बरं झाल्यावर आणणारस तू बरं झाल्यावर तू स्वतः आणशील ना तुझं तू हे असली उलटी उत्तरं देण्यापेक्षा उलट पावली जाऊन बिल घेऊन ये आपण विकत घेतलेल्या प्रत्येक गोष्टीचं बिल घेणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे कळलं का बेजबाबदार कुठला उठ 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 जा 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 स्कॉलर स्कॉलर पाय दुखवेल परत हो हो काळजी हो 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 आ आ आज कल पाऊं काय ग काल उगाच ओरडत होतीस काय ग उगाच ओरडत होतीस तू काय सुजलेस का उगाच ओरडायला पाय दुखत नसतानाही ओरडायला कळत नाही ग तुला अरे जाऊ द्या तुझ्या डोंट वरी पाय खाली घे तुला बघितलं मी कोंबडी पकडताना असं 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 काय आता मस्त त्या कोंबडीची मान मुरगळूया आणि क्लासिक चिकन बनवूया कळलं का तुम्हाला बरं आहे काय काय आता आपलं सिक्रेट आहे की अरे तू सिक्रेट न सांगताच गेला गावना खाली करते सिक्रेट चल सुजय सुजय अरे तू धावतोय स्कॉलर नाही नाही प्रयत्न करून बघत होतो पण दुखतोय अजून पाय दुखतोय का ठीक आहे मी एक काम करते काय झालं माहितीये का जरा थंडी आहे ना म्हणून गारठलेत ऐक ना तू जरा बॅट घेऊन ये त्याची हाडं छान खेळखेळी करून देते पळतोय पायांवर स्कॉलर तुझे पाय बरे झाले देव पावला देव पावला देव पावला देव पावला त्याला देव केव्हाच पावला अशू आपल्याला तो आत्ता कळलाय म्हणजे म्हणजे कसं आहे माहितीये का आशुतोष तुझ्याकडनं सेवा करून घेता यावी म्हणून तो दिवसभर पाय तुटल्याचं नाटक करत होता नाटक मरतोय आता शांत शांत एकदम शांत आता काय झालं आपल्याकडनं चूक झाली की नाही झाली की नाही त्याची शिक्षा आता मिळणार आता जे काही घडेल त्याला अजिबात विरोध करायचा नाही शांत एकदम शांत हे बघ एकच सांगतो फक्त सहनशीलता हा जसा गुणधर्म आहे माणसाचा जो मागडे आहे तसाच क्षमाशीलता हाही एक गुणधर्म आहे काइंडनेस इज व्हर्च्यू इंग्रजीत पण म्हटलंय अनेक भाषात आहे तसं आधी गोष्ट तू आम्हाला आज एक संधी दिली सेवा करायची त्याबद्दल हमका दे दे स्कॉलर ये पैर हमको दे दे स्कॉलर ये पैर हमको दे दे स्कॉलर पूर्ण एपिसोड पहा सी फाइव फाइव